नवी मुंबई नेटवर्क, तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। ऐरोली के प्रथम विधायक संदीप नायक के जन्मदिन के उपलक्ष्य में घंटसोली प्रभाग क्रमांक 35 के भारतीय जनता पार्टी के सक्रिय कार्यकर्ता सुनील मस्कर द्वारा प्रभाग के ज्येष्ठ नागरिक और संपूर्ण वार्ड में मॉनसून के मद्देनजर मुफ्त छतरी वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस अवसर पर संदीप नायक के हाथों प्रभाग के ज्येष्ठ नागरिकों को छतरियों का वितरण कर सुनील मस्कर द्वारा आयोजित इस सामाजिक उपक्रम को उन्होंने सार्थक बना दिया। बता दें कि कोरोना की तीसरी लहर के साथ राज्य में बाढ़ग्रस्त स्थितियों के कारण हो रहे त्राही त्राही को देखते हुए संदीप नायक ने एक संवेदनशील नेता का परिचय देते हुए अपने कार्यकर्ताओं से अपील की थी कि वे उनके जन्मदिन पर होर्डिंग और बैनरबाजी न करते हुए समाज उपयोगी कार्यों का आयोजन कर उनका जन्मदिन मनाएं। जिसके चलते सुनील मस्कर ने प्रभाग के नागरिकों और खास तौर पर ज्येष्ठ नागरिकों में मदद नहीं बल्कि अपने सामाजिक दायित्व का निर्वहन करते हुए अपने नेता के हाथों छतरियों का वितरण किया। इस दौरान ज्येष्ठ नागरिकों के आशीर्वाद ने जहां इस कार्यक्रम को सार्थक बनाया, वहीं समाज के सामने एक आदर्श भी प्रस्थापित किया। संदीप नायक ने कहा कि सुनील मस्कर आज के संकट की घड़ी में अपने कर्तव्यों का पालन कर रहे हैं और आज इस समाज उपयोगी कार्यक्रम का आयोजन कर उनके द्वारा निभाए गए दायित्व पर उन्हें समाधान है। वार्ड क्रमांक 35 मधील मस्कर असतील, सणस असतील आणि इवन सर्वच नाईक साहेबांच्या सोबत काम करणारे सर्व कार्यकर्ते यांनी खरोखर मनापासून या परिसरामध्ये एक गेली 1.5 वर्ष सातत्यानं काम केलेलं आहे। म्हणजे कुठेही गोष्टींचा मोठेपणा न करता खऱ्या अर्थानं प्रत्येक आवश्यक म्हणजे घटक जो त्यांच्याकडे आला किंवा त्यांना माहिती पडलं अशा घटकाला मदत करणं, त्याला सहकार्य करणं आणि हे आपलं कर्तव्य आहे अशा प्रकारची भावना या घटकांनी आजवर त्या ठिकाणी मनामध्ये ठेवली आणि त्या पद्धतीनं काम केलं। आज देखील ज्येष्ठ नागरिक आणि वॉर्डामधील सर्वच घटकांना छत्रीचं वाटप आज माझ्या वाढदिवसानिमित्त मस्कर यांच्या माध्यमातून केलं जाणार आहे। मी ह्या मदत किंवा एक आपलं कर्तव्य म्हणून केलेल्या गोष्टी आणि त्या वाढदिवसानिमित्त होल्डिंग नको, पुष्पगुच्छ नको, त्यापेक्षा अशा प्रकारचं योग्य कार्य आपण करा आणि जे कार्य सुनील मस्कर आणि त्यांच्या सहकार्याने हाती घेतलंय आणि ह्या ज्या शुभेच्छा मला दिल्यात त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून वाढदिवस हा आपल्या प्रति आपलेपणा आपले कार्यकर्ते आपल्यासाठी व्यक्त करत असतात आणि ह्या कठीण प्रसंगी त्या ठिकाणी कोरोनाची महामारीची दुसरी वेव पूर्ण झाली, तिसरी वेव करता आपण सगळेजण सज्ज झालेलो आहोत। अजून परिस्थिती संपूर्णपणे त्या ठिकाणी हात कंट्रोलमध्ये आलेली नाही आहे आणि अशा वेळेस आपली कर्तव्य भावना आपण बजावली पाहिजे आणि वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या माध्यमातून तीच ऊर्जा, तेच प्रेम हे कर्तव्य भावनेकरता व्यक्त झालं पाहिजे आणि मला मनापासून समाधान आहे की मी जी इच्छा व्यक्त केली त्यानुसरून सर्वच नवी मुंबईतील किंवा नवी मुंबईच्या बाहेरचे माझ्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते हे समाज उपयोगी आणि या परिस्थितीमध्ये जे ज्याच्या माध्यमातून एक थोडीशी मदत होईल अशा प्रकारचं काम सर्वांनी हाती घेतलेलं आहे। वही सुनील मस्कर ने संदीप नायक के पीछे युवाओं का साथ और ज्येष्ठ नागरिकों का आशीर्वाद प्रदान करने की एक छोटी सी कोशिश कर अपना कर्तव्य निभाते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। ऐरोली के प्रथम आमदार संदीप जी नायक साहब युवा प्रेरणास्थान संदीप जी नायक साहब भाई यांना प्रथम वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। भाईंचं आणि मोठ्या साहेबांचं एकच सांगणं आहे की आपण जेव्हा समाजसेवा करत असताना जात धर्मपंथ न पाहता, पक्ष न पाहता समाजसेवा निस्वार्थीपणे करावी आणि भाईंचा वाढदिवसानिमित्त आम्ही जे छत्री वाटपचा कार्यक्रम केलेला आहे तर भाईंनी सांगितलेलं आहे की आपल्याला जे समाज उपयोगी येईल गोष्ट ही माझ्या बड्डेनिमित्त तुम्ही करावी आणि लोकांना योग्य ती मदत करावी। भाईंना युवकांची साथ आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद हे आयुष्यभर लावावे हीच प्रार्थना करतो साई चरणी आणि वाढदिवसानिमित्त
मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मिनिट वर्क.